आपण सॉरी म्हणजे मीच तुम्हाला नागेश्वरचं नाव सांगून इथे बोलावलं होतं. काय त्याचा अर्थ मॅडम तुम्ही नागेश्वरला ओळखता बरोबर? मला एक सांगा मॅडम, या नागेश्वरचा आणि तुमचा काय संबंध आहे? संबंध म्हणजे अहो आम्ही ज्या बिझनेसमध्ये आहोत त्याच बिझनेसमध्ये तो असल्यामुळे. नाही नाही मिसेस सर, नाही की नाही नाही. हे बघा हे फोटो पहा. मिसेस सरनाईक घाबरून जायचं काहीही कारण नाही आहे. हे बघा ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. फक्त तुम्ही खरं काय ना तेवढं मला सांगा प्लीज. लग्नापूर्वी माझं आणि राजांचं प्रेम होतं असे म्हणजे या गोष्टीचा गैरफायदा घेऊन नागेश्वर तुम्हाला ब्लॅकमेल करत होता बरोबर? हा नागेश्वर तुम्हाला ब्लॅकमेल का करत होता प्लीज माझ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. हा नागेश्वर तुम्हाला ब्लॅकमेल का करत होता? त्याला त्या टेंडरची फ्लॉपी हवी होती. आणि तुम्ही घाबरून जाऊन ती फ्लॉपी त्याला दिलीत बरोबर? माझा नाईलाज होता. एनिवे ठीक आहे, तुम्ही आता निघायला हरकत नाही प्लीज. घाबरण्याचं काहीही कारण नाही, यातलं मी कोणाला काहीही सांगणार नाही आहे. प्लीज प्लीज बिलीव मी. कविता, ए कविता. काय रे अशोक? कविता कुठे आहे? मला वाटतं ती बाहेर गेली आहे. धन्य आहे तिची. अगं तिला माहिती आहे आज आम्हाला रांगणेकरांकडे जायचं आहे लग्नाला. अरे कदाचित ती विसरली असेल. अशी कशी विसरेल. ए कविता, तुला माहिती आहे ना आत्ता आपल्याला जायचं आहे लग्नाला. ते या वेळेला कुठं गेली होतीस बाहेर? नाही काही नाही, तब्येत ठीक नव्हती म्हणून डॉक्टरांकडे गेले होते जरा. काय झालं? नाही तसं काही नाही, थोडासा थकवा जाणवतोय. तुम्ही एकटेच जाल का? मी थोडा आराम करते. नाही नाही ते लग्नाला जायचं नंतर बघू, तू आधी वरती चल आराम कर. आई आलोच.